पहिले इकडे होत्या मोदी सरकारचं करायचं काय दुसरं काही बोलो जमके अरे हात मलाही घेऊ द्या बस बस मारा अरे जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा ग्रुप में एक मिले एक मिनट जोरों से हम लड़ेंगे जोरों से हिम्मत पटेल अरे जुल्मी जब जब जुल्म करेगा जब तक हथियारों से चंपा चंपा भूत उठेगा इंकलाब के नारों से जन मलाई टाका आज जो कांग्रेस होते जो गांधी पुतळ्यापर्यंत मशाल रॅली करण्यात आली आपल्या देशाच्या मोदी महाराजांनी जे काही चालवलं आहे आपण बऱ्याच दिवसापासून पाहत आहे गाडीवाले बाबा त्यांनी आपण वारंवार पाहतो बातम्या की दररोज यांच्या आगात ईडीची नोटीस आली यांची ईडीची चौकशी लागली परंतु मला एक प्रश्न पडतो की सगळ्या पक्षाच्या नेत्यांना ईडीची नोटीस येते परंतु भाजपच्या नेत्याला काय येत नाही हे भाजप ही ईडीचा वापर करून हे देशात प्रचंड लोकशाहीमध्ये अस्थिरता निर्माण करत आहे आणि हुकुमशाहीकडं वाटचाल करण्याच्या दिशेने जात आहे म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आमचे नेते राहुल गांधी त्या षडयंत्रातून ज्या कुटुंबाने देशासाठी बलिदान दिलं त्या कुटुंबाला विनाकारण कुठल्या तरी षडयंत्रात अडकवण्याचं काम या मोदी बाबांनी केलं आहे त्यामुळं त्यांचा निषेध करण्यासाठी त्याचबरोबर या मोदी सरकारनं जे अग्निपथ जे योजना आणलेली आहे जी देशामध्ये युवकांमध्ये जे रोजगार देतो अशा घोषणा दिल्या होत्या किंवा आश्वासन दिले होते कोट्यवधी युवकांना रोजगार देणार म्हणून ते रोजगार देणं तर सोडून द्या परंतु त्या तरुणांचं भविष्य अंधारात ढकलण्यासाठी ही योजना आणलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथं मशाल रॅलीचं आयोजन केलं आहे अतिशय कमी वेळामध्ये आमच्या युवकांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सगळ्यांचा धन्यवाद म्हणतो.